समाजातील गरजू व वंचित घटकांच्या पाठीशी उभे राहून त्यांना दिशा देण्याचे काम दिशा परिवार चॅरिटेबल ट्रस्ट करत आहे. जाती धर्माच्या भिंती भेदून प्रत्येकाला चांगले शिक्षण मिळावे या उदात्त हेतूने सुरू असलेला हा उपक्रम कौतुकास्पद आहे. परिस्थितीमुळे शिक्षणापासून वंचित राहणाऱ्या मुलांना मुख्य प्रवाहात आणण्याच्या या कार्यात दातृत्वाचे अनेक हात लागले आहेत. ही प्रेरणादायी बाब आहे असं प्रतिपादन ज्येष्ठ गणिततज्ज्ञ प्राध्यापक डॉक्टर रवींद्र कुलकर्णी यांनी केलंय. दिशा परिवार चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीनं 18व्या शैक्षणिक शिष्यवृत्ती व दिशा परिवार सामाजिक कार्यकर्ता पुरस्कार वितरण प्रसंगी प्राध्यापक डॉक्टर रवींद्र कुलकर्णी बोलत होते. पंडित जवाहरलाल नेहरू सांस्कृतिक भवनात झालेल्या सोहळ्यात 250 गरजू विद्यार्थ्यांना देणगीदारांच्याच हस्ते शिष्यवृत्ती प्रदान करण्यात आली. यंदाचा दिशा परिवार सामाजिक कार्यकर्ता पुरस्कार सामाजिक कार्यकर्ते दीपक हिरवे व मनीषा गाडे यांना प्रदान करण्यात आला. मराठवाडा मित्रमंडळाचे कार्याध्यक्ष डॉक्टर भाऊसाहेब जाधव, सामाजिक कार्यकर्ते ॲडव्होकेट मिताली सावळेकर, डॉक्टर मिलिंद मुजुमदार, सल्लागार बी एल स्वामी, दिशा परिवाराचे अध्यक्ष माणिकराव गोते, कार्याध्यक्ष राजाभाऊ चव्हाण, पौर्णिमा जानोरकर, कल्पना भोसले, अल्पना चव्हाण, पांचाली हर्षे, मकरंद कुलकर्णी, अरुण कुलकर्णी, चिन्मय कुलकर्णी यांच्यासह अन्य पदाधिकारी, विद्यार्थी, देणगीदार यावेळी उपस्थित होते. प्राध्यापक डॉक्टर रवींद्र कुलकर्णी म्हणाले, सातत्याने विकसित होत असलेले तंत्रज्ञान अवगत करण्यासाठी युवकांनी शिक्षित होणे गरजेचे आहे. शिक्षणाची आवड असलेल्या युवकांना परिस्थितीमुळे वंचित राहावे लागू नये म्हणून दिशा परिवाराने देणगीदार व गरजू विद्यार्थ्यांच्या मिलनाचा हा उपक्रम स्तुत्य आहे. भाऊसाहेब जाधव म्हणाले, हजारो विद्यार्थ्यांच्या पाठीशी उभे राहण्याचे काम दिशा परिवाराने केले आहे. आज त्यातील अनेक मुले मिळालेल्या मदतीची परतफेड करण्याची संधी घेत आहेत. दिशा परिवारात दाते व मदत घेणारे गरजू विद्यार्थी हे सर्व जाती धर्माचे आहेत, त्यामुळे इथे केवळ शिष्यवृत्तीच दिली जात नाही तर समाजाला एक संध ठेवण्याची भावना रुजवली जाते. पुरस्कारामुळे आणखी चांगले काम करण्याची प्रेरणा मिळाली आणि यापुढे सामाजिक कार्य सुरूच ठेवणार असल्याचं गाडे आणि हिरवे यांनी सांगितलं. आता प्रथम आज ज्यांना शिष्यवृत्त्या पारितोषिके मिळाली आहेत त्यांचे मी अभिनंदन करतो. त्यांनाही टाळ्या वाजून सगळ्यांचं अभिनंदन करूया. आणि पुष्कळांनी उल्लेखही केला, सागरसारखी इथे बरीच उदाहरणं आहेत, त्यांचे उदाहरण त्यांनी आपल्या डोळ्यासमोर ठेवावे. व आत्ता ते वयाचे 20-25 आहेत. आता समाज तुम्हाला हे ऋण देत आहे. समाजाचं ऋण काय? या पहिल्या 20-25 वर्षात सगळ्यांना वाढवणं, नंतर तुम्ही तुमचं कुटुंब चालू करा, मुलांचं संगोपन करा, आणखी आर्थिक स्थैर्य मिळवा आणि काहीतरी सामाजिक काहीतरी सामाजिक जाऊ दे, पण काहीतरी कोणत्याही क्षेत्रात जाताना तुम्ही त्याच्यात प्रावीण्य मिळवलं पाहिजे. ते प्रावीण्य मिळवून तुम्ही काही करा. मी म्हणेन 35-40-45 वर्षापर्यंत हा विचार अत्यंत चांगला आहे. हे तुम्हाला समाजाने दिलेलं आहे. आता त्या समाजाचं ऋण तुम्ही कसं फेडणार आहात याचा वयाच्या 40-45 नंतर किंवा त्याच्याही आधी ज्यांना जमत असेल त्यांना त्यांनी त्याचा विचार चालू करावा.